पडली आहेस, मला माहीत आहे. संकेतस्थळी क्षणी आज तुम्ही दिवसातल्या 24 तासांपैकी 2-3 तास एकमेकांना भेटत असाल. ह्या 2-3 तासांच्या भेटी परस्परांना न दुखवण्याची पराकष्टा चालते. 17-18 तास भेटीसाठी वाट पाहण्याचा टॅक्स भरलेला असतो आणि पुन्हा तितक्याच तासांची प्रतीक्षा करायची शिक्षा असते. त्यामुळे ह्या चुटपुटत्या भेटीत फक्त एकमेकांना सुखी करण्याची आश्वासनं दिली घेतली जातात. निरीक्षणातच दंग असलेले जीव परीक्षणासाठी मोकळे राहतच नाही. तरी सांगतो, हाच कालखंड अभ्यासाचा आहे. या अभ्यासात आपला जोडीदार आपल्याशी कसा वागतो याचाच केवळ अभ्यास करून चालणार नाही. मित्रमैत्रिणी, वडीलधारी माणसं, घरातले नोकर चाकर, हॉटेलमधले वेटर्स, रेल्वेतले सहप्रवासी, टॅक्सी, रिक्षावाले, नातेवाईक, दुकानदार, थोडक्यात म्हणजे संसाराला प्रारंभ केल्यावर ज्या ज्या व्यक्तींचा समाजात समावेश होतो त्या सर्वांशी त्याचं वागणं कसं आहे याचं अवलोकन तुम्ही करायला हवं, कारण दैनंदिन व्यवहार या सगळ्या घटकांवर अवलंबून असतो. प्रपंच करणाऱ्या माणसाचा आनंद ह्या ना त्या रूपात व्यवहारातच गुंतलेला असतो. व्यवहारासारखी पळखड गोष्ट सुसंवादाने सुलभ होते. या संवादाचे वेळ छंद तुमच्या जोडीदाराला आहे की नाही याचाच कसून शोध घ्या. वेगवेगळ्या स्तरातल्या व्यक्तीशी बोलताना तुमचा सखा त्या त्या गोष्टी जोडत जोडत व्यवहार साधतो की मोडतोड करीत कार्यभाग उरकतो ते पहा. बारीक सारीक गोष्टीतूनच देवगण, माणूसगण, राक्षसगण प्रकट होत असतो. निरीक्षणाशिवाय, परीक्षणाशिवाय लक्षण अवलक्षणांचा अभ्यास अशक्य. वेगवेगळ्या भूमिकांतून व्यक्तीचा वावर कसा होतो हे पाहिल्याशिवाय माणसाचा सर्वांगीण विचार होत नाही, हे आवश्यक आहे. प्रेमात पडलेली व्यक्ती फक्त प्रियकर असते. ती प्रिय असेल तेच बोलते, प्रिय असेल तेवढेच बघते, ऐकते, स्पर्शून घेते. प्रियकर म्हणजे आदर्शवाद, माणूस म्हणजे वास्तववाद.